हिम्मत, चिकाटी, आत्मविश्वास आणि असामान्य क्षमतेच्या जोरावर एक गरीब कुटुंबातील मुलीने उद्योग जगतात नवं नाव कमावलं, मोठं नाव केलं. त्या म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलेल्या कल्पना सरोज. कमानी ट्यूब्स या कंपनीच्या मालक असलेल्या कल्पना यांनी स्वतःच्या हिमतीवरती जगातील उद्योजकांमध्ये नाव कमावलंय. त्यांच्या गौरवशाली कार्याबद्दल त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनवणेंनी. आज आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत, देशातच नाही तर जगाच्या पाठीवर त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे अशा पद्मश्री कल्पना सरोज आहेत. कल्पनाजी, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज शून्यातून तुम्ही हे विश्व निर्माण केलेलं आहे, महिलांना एक आदर्श घालून दिलेला आहे. काय नेमका हा तुमचा संघर्ष आहे, काय नेमकी प्रेरणा होती की आज तुम्ही जगामध्ये नावाजलेले आहात? ॲक्च्युली प्रेरणा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्यांच्या विचारांची. कारण कसं होतं की आजपासून जर आपण 50 वर्ष मागे गेलो तर तेव्हा महिलांना, म्हणजे माझ्या समाजात, दलित समाजाचं तर जाऊ देत, पण इतर समाजात सुद्धा महिलांना जास्त शिकवल्या जात नसेल, आणि आमच्या समाजात तर मुळात नाहीच नाही. तर त्यातल्या त्यात मला देखील, माझं शिक्षण फक्त 7वीपर्यंत झालं आणि लगेच घरच्या लोकांनी सांगितलं की लग्न करून टाकावं, आणि नंतर खूप शिकण्याची हौस असून देखील शिकता आलं नाही, लग्न झालं. दुर्दैवाने लग्नसुद्धा म्हणजे ठीक म्हणता येणार नाही, संसार चांगला मांडता आला नाही. अशा पद्धत परिस्थितीमध्ये मग काय करणार? खूप प्रयत्न केले नोकरी मिळण्याचे, पोलिसात, नर्समध्ये, मिलिटरीमध्ये सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. मग जगण्यासाठी करावं काय? मग मी ठरवलं की चला आपण एक टेलरिंग, म्हणजे एक टेलर बनूया. ॲटलीस्ट आपण काही ब्लाऊज शिवले तर त्याच्यातून आपल्याला पैसे मिळतील, आणि जीवनाची सुरुवात मी टेलरपासून केली. ही सगळी भरारी घेताना किती नेमका त्रास झाला किंवा कशा प्रकारचा संघर्ष होता? त्रास खूप झाला, कारण जसे जसे स्टेप वाढत गेले, मी मग मुंबईमधून, म्हणजे मुंबईमध्ये आले, मुंबईत काम केलं, त्याच्यानंतर मी ठरवलं की स्वतः बिझनेस केला पाहिजे. बुटीकसाठी म्हणून लोन घेतलं, पण बुटीक न करता मी फर्निचरमध्ये गेले. पण हे करत असताना मी माझ्यासोबत इतर सगळे मुलं मुलीसुद्धा असेच बिझनेसमॅन झाले पाहिजेत, कारण सगळ्यांनाच नोकरी मिळत नाही आहे. मग तुम्ही साखर कारखान्यावरती तिथं पदावरती गेलात, त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती? कारण आजची साखर कारखान्यांची आपण परिस्थिती पाहिली, आणि त्यावेळेसची काय नेमकी परिस्थिती? परिस्थिती त्यावेळेला मला खूप बरं वाटलं, कारण हा जो साखर कारखान्याचा जो एक हे आहे तो फक्त मराठा समाज, म्हणजे महाराष्ट्रात तरी निदान असंच आहे की त्याच लोकांचे बहुतेक सगळे कारखाने आहे, आणि त्यात एक दलित महिला डायरेक्टर म्हणून जाते तर खरोखरच ते कौतुकास्पदच होतं. अगदी बरोबर आहे, अगदी खेड्यातून तुम्ही आला, इथपर्यंत सगळं हे केलं. ज्यावेळेस तुम्हाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेसची घरच्यांची आणि तुमची काय नेमकी भावना होती? असं वाटलं की जसं आकाश ठेवणं झालं, जणू काही पंख मिळालेत उडण्यासाठी. कारण कसं, बाबा पोलीसमध्ये असताना साध्या एका PI समोर उभं राहण्याची सुद्धा, म्हणजे हे ना की कसं, आणि आज राष्ट्रपतीच्या समोर उभं राहून आपण त्यांच्या हातून जेव्हा पुरस्कार घेतो तर तो आनंदच खरं गगनात माविनासा झाला. उद्योग क्षेत्रामध्ये जगभरात तुमची ओळख आहे, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आहात. अगदी शेवटचा प्रश्न, तर ज्या काही नवीन स्त्रिया असतील, मुली असेल, यांना नेमकं काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे त्यांना गायडन्स कराल? मी त्यांना असं सांगेल की सगळ्यात पहिले जो आपला विश्वास आहे, आत्मविश्वास, तो जागवण्याचा आधी तर तो जागवला पाहिजे की मी हे करू शकते. कठीण असं काहीच नाही, कठीण असतं, म्हणजे कठीण नाही असं नाही म्हणता येणार मला. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम कठीण आहे, परंतु कठीण आहे म्हणून ती सोडून द्यावी का? नाही, ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केला तर तो नक्कीच यशस्वी होईल. पाहतोय उत्तुंग आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या या नारी शक्तीला जय महाराष्ट्राचा सलाम. कॅमेरामन मनोज दयाळकरसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई.